अरे वेड्या मना। आता पुढे निखिल, अरे तू तरी समजाव ना आई बाबांना, प्लीज प्लीज। आई आई आओ, आम्ही चुकले, खरंच चुकले, तुम्ही सांगाल तसं मी वागेन, पण प्लीज मला हे घर सोडून जायला सांगू नका ना आई, प्लीज। ही उपरती कशी झाली तुला? ही काही नवीन नाटक आहे तुझं? नाही हो आई, खरंच नाही, मला खरंच पश्चाताप होतोय माझ्या वागण्याचा। तुम्ही मला माफ करेपर्यंत मी पायच सोडणार नाहीये तुमचे। ठीक आहे, करेन मी तुला माफ। थँक यू निखिल। निखिल जा ना आईकडे जाऊन माझं सामान घेऊन ये ना प्लीज। एक मिनिट, माझं बोलणं आधी पूर्ण होऊ दे। मी तुला माफ करेन, पण माझ्या काही अटी आहे। मान्य आहे, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत। अट क्रमांक एक, पहाटे उठून पहिला चहा तुला करावा लागेल। नेहमीप्रमाणे लोळत पडलेलं चालणार नाही। चालेल, म्हणजे अट मान्य आहे मला। अट क्रमांक दोन, दोन्ही वेळचा स्वयंपाक तुला करावा लागेल। ठीक आहे। आणि आम्हाला उलटून बोललेलं चालणार नाही। आम्ही सासू सासरे होत तुझे, तेव्हा अदबीनं वागायचं। आणि महत्वाची गोष्ट, सारखं सारखं माहेरी गेलेलं आम्हाला चालणार नाही। आणि विनाकारण सुई जरी खरेदी केलीस तरी चालणार नाही। पास। म्हणजे अटी बास करूया आता, बाकीचं मान्य केलंय ना मी, मग ही माहेरी जायची अट कशाला? ही अट नको। अटी तुझ्या सोयीने ठेवायच्या नाहीयेत, ह्या घराच्या सुखासाठी ज्याची गरज आहे अशा अटी ठेवायच्या। आणि यातली एक जरी अट तुला मान्य नसेल ना, तर या घरात तुला प्रवेश नाही। हे जरा जास्तच नाही होते का तुमचं? काही अटी मान्य केल्यात ना मी, आता बाकीचं तुम्ही ऍडजस्ट करा। आम्हाला जे काही ऍडजस्ट करायचं होतं ना, ते आमचं करून झालंय, आता तू ऍडजस्ट करायचं। नाहीतर आमच्यासाठी घटस्फोटाचा मार्ग मोकळा आहे। हे म्हणजे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे। एकतर माझी चूक नसताना मोठ्या मनाने मी तुमची माफी मागायला आले। तुझी चूक नाही? अगं मग तुला पश्चाताप झाला होता तो कसला? मग अशी म्हणालीस ना तू मला पश्चाताप झालाय म्हणून? अगं लाज वाटली पाहिजे तुला खोटं बोलताना। हेच तुझ्या माई अण्णांना दाखवायचं होतं मला।